अहमदनगरमध्ये निलेश लंकेंनी ईव्हीएम स्ट्रॉंग रूम संबंधी घेतलेल्या आक्षेपानंतर नाशिकमध्ये ठाकरे गट आक्रमक झालाय. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाझे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले आहेत. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम परिसर मोबाईल जॅमर लावून सुरक्षित करण्याची मागणी यावेळी ठाकरे गटानं केली आहे. आयडेंटिटी कार्ड लावून स्ट्रॉंग रूममध्ये जातात. निवडणूक आयोगाचे कर्मचारी असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना मुभा देतात आणि त्यांच्या माध्यमातून जास्त हेराफेरी होण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही सांगितलं की तुम्ही निवडणूक आयोगाचे कुठले कर्मचारी आतमध्ये येत असतील तर त्यांना अतांत्रिक असतील, तांत्रिक असतील, उमेदवार प्रतिनिधी किंवा उमेदवार समोर असल्याशिवाय त्यांना आतमध्ये प्रवेश देऊ नये अशी मुख्य मागणी होती. दुसरी मागणी आमची अशी होती की 1 किलोमीटर रेडियसमध्ये एरियामध्ये जांभर असलं पाहिजे, कुठलंही नेटवर्क त्या ठिकाणी उपलब्ध असलं नाही पाहिजे.